नमस्कार दीप्स किचन मराठीमध्ये मी दिपाली आपलं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला उपवासाचा साबुदाणा चिवडा कसा करायचा ते दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात। उपवासाचा साबुदाणा चिवडा करण्यासाठी मी इथे 250 ग्रॅम नायलॉन साबुदाणे घेतलेले आहेत। हे किराणा स्टोअरमध्ये मिळतात। एक वाटी बटाट्याचा किस घेतलेला आहे। आपण उन्हाळ्यामध्ये जे वाळवण करतो तोच हा बटाट्याचा किस आहे। तुमच्याकडे जर नसेल तर तोही विकत मिळतो। एक वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे। 6 ते 7 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत। थोडे काजू घेतले, 2 चमचे साखर आणि मीठ लागणार आहे आपल्याला। हे उपवासाचं मीठ आहे, सेंधव मीठ। शेंगदाणे, खोबरं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। आणि जर ड्रायफ्रूट्स घालायचे नसतील, नाही घातले तरीही चालेल। मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले, तेल गरम झाले। आता आपण थोडे थोडे साबुदाणे तेलामध्ये घालूयात आणि तळून घेऊयात। आपल्याला तेल एकदम कडक तापून घ्यायचे। जर तेल व्यवस्थित तापलं नसेल तर आतून कच्चे राहतात साबुदाणे, त्यामुळे तेल व्यवस्थित तापून घ्यायचे। हा साबुदाणा तळताना अंगावर उडतो, त्यामुळे असं झाकण असेल किंवा एखादं ताट घ्यायचं आहे, नाहीतर तो अंगावर उडतो। आता साबुदाणा तळून झालेला आहे, मी काढून घेते। एका भांड्यामध्ये टिश्यू पेपर ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती काढून घ्यायचं आहे। ह्याच पद्धतीने मी सगळा साबुदाणा तळून घेणार आहे। साबुदाणा मी सगळा तळून घेतलेला आहे। आता आपल्याला बटाट्याचा किस तळून घ्यायचा आहे। मी बटाट्याच्या किसाची रेसिपी सुद्धा दाखवणार आहे। आता आपण हा बटाट्याचा किस सुद्धा तळून घेऊया। बटाट्याचा किस सुद्धा तळून झालेला आहे, मी काढून घेते। आता राहिलेला पण सगळा किस मी तळून घेणार आहे। हा सुद्धा सगळा किस मी तळून घेतलाय, काढून घेते। आता मी शेंगदाणे भाजून घेणार आहे। शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत। मी ह्या आधी सुद्धा खूप साऱ्या उपवासाच्या रेसिपी, उन्हाळी रेसिपी वाळवण्याच्या दाखवलेल्या आहेत। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोडली, तुम्ही पाहू शकता। आणि अजूनही जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। शेंगदाणे पण छान खरपूस भाजून झालेले आहेत, मी काढून घेते। आता हे काजूसुद्धा मी तळून घेणार आहे। काजू सुद्धा तळून झालेले आहेत, मी काढून घेते। आता आपण खोबरं भाजून घेऊया, तळून घेऊया। खोबरं आपल्याला थोडस गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचंय। गॅसची फ्लेम मी एकदम लो केलेली आहे। साबुदाणा ज्यावेळेस आपण तळतो त्यावेळेस गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे, म्हणजे साबुदाणा आतमध्ये व्यवस्थित तळला जातो। खोबरं सुद्धा छान खरपूस तळून झालेले आहे, मी काढून घेते। आता हे तेल मी थोडं कमी करते, आपल्याला मिरची तळून घ्यायची आहे। मी अगदी चमचाभर तेल ठेवलेलं आहे, कारण मिरची तळल्यानंतर तेल तिखट होतं, त्यामुळे मी तेल कमी केले आणि कमी तेलामध्येच ही मिरची मी तळून घेणार आहे। मिरची सुद्धा आपली तळून झालेली, तीही मी काढून घेते। आपण हे जिन्नस सगळे तळून घेतलेले आहे। आता आपल्याला चिवड्यासाठी साखर आणि मीठ एकत्र करून मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये घालायचे। 2 चमचे साखर आणि 1 चमचा मीठ घेतलेलं आहे मी। मी साखर आणि मीठ मिक्सरला फिरवून घेते।
साखर आणि मीठ मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहे. आता मी चिवड्यामध्ये घालते. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साखर आणि मीठ मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता चिवडा मी एका प्लेटमध्ये काढून घेते. खूप छान झालाय. तयार झाला उपवासाचा साबुदाणा चिवडा. एकदा नक्की करून पहा, खूप छान होतो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.